भाजपचे जालना महानगर अध्यक्ष अशोक पांगरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तसेच नव मतदार नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. जालना शहर महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नव मतदार नोंदणी अभियानाची यावेळी शुभारंभ करण्यात आला. नमस्कार. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री माजी खासदार श्री रावसाहेब पाटील दानवेदादा यांच्या सूचनेनुसार व जिल्हाध्यक्ष बद्रीभाऊ पठाडे, जिल्हा उपाध्यक्ष व जालना विधानसभा प्रमुख श्री भास्करबा दानवे यांच्या मार्गदर्शनाने आज माजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच नवीन मतदार नोंदणी अभियान ह्या शिबिराचं उद्घाटन जालना महापालिकेचे आयुक्त श्री संतोषजी खांडेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी महिला मोर्चाच्या अध्यक्षा शुभांगीताई देशपांडे, जिल्हाध्यक्षा सौ संध्याताई डेटे, अरुणाताई जाधव व उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकारी तसेच धन्नूभैया काबलिये, अर्जुनजी गेही आणि उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व माझे मित्रपरिवार यावेळी उपस्थित होता. मला अतिशय आनंद होत आहे की महाराष्ट्र शासनानं अतिशय ही चांगली योजना माझ्या माता बहिणीसाठी आणलेली आहे. यामध्ये वयाच्या 21 वर्षापासून तर 65 वर्षापर्यंत माझ्या माता भगिनीला याचा लाभ घेता येईल आणि या त्यासाठीच त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना कुठे अडचण होऊ नये त्याकरिताच आज माझ्या संपर्क कार्यालय कची रोड वैष्णवी आर्किड येथे या शिबिराचं उद्घाटन मी केलेलं आहे आणि दिनांक 17 पासून तर 24 तारखेपर्यंत 7 दिवस हे शिबिर चालणार आहे. तरी सर्वांना मी इथं नम्र विनंती करतो की त्यांनी त्यांचे जे लागणारे सदरील योजनेसाठी जे कागदपत्र आहे त्यांनी इथे वैष्णवी सुपर मार्केट कच्चे रोड येथे जमा करावे आणि त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जे मागच्या लोकसभेमध्ये अनुभव आले की बऱ्याच जणांचे नाव इथं वगळण्यात आले, काही मुलांचे नाव एका ठिकाणी गेले, मुलींचे एकीकडे गेले, बहिणीचे एकीकडे गेले, तर असं होऊ नये. आणि असं झालं असेल तर संबंधितांनी बी सुद्धा आमच्याशी संपर्क करावा व 1 जुलैपर्यंत ज्यांना वयाच्या 18 वर्षे पूर्ण झाले त्यांनी नवीन नाव नोंदणीसाठी या शिबिरामध्ये याचा लाभ घ्यावा. त्यांनी आपले कागदपत्रे जे आवश्यक कागदपत्र घेऊन यावे आणि हे जे शिबिर आहे याचा लाभ आपण घ्यावा ही अशी विनंती मी आपल्याला करतो.